हाय फ्रेंड्स, फूड एंड सफर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कोळंबी मसाला कसा करायचा तो पाहूया। सर्वप्रथम आपण कोळंबी कशी साफ करायची ते पाहूया। कोळंबी साफ करताना हा काळा दोरा जो असतो तो काढून टाकायचा। अशा पद्धतीने मी सगळी कोळंबी साफ करणार आहे। इथे आपण आता कोळंबी मसाल्यासाठी साहित्य पाहूयात। ही कोळंबी मी साफ करून घेतलेली आहे। दोन पाण्याने धुऊन थोडेसे कोकम, अर्धा नारळ घेतलेला आहे किसून, एक कांदा बारीक कापून, हळद पावडर, ओली कोथिंबीर आणि घरगुती काळा मसाला 2 ते 2.5 चमचे घेतलेला आहे। कोळंबीला मी इथे मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे 1-15 ते 20 मिनिटासाठी। आपण कोळंबी मसाल्यासाठी वाटण करून घेऊयात। त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 1 कांदा उभा कापलेला आहे तो लाल होईपर्यंत भाजून घेऊयात व 1 वाटी खोबरं जे आपण किसून घेतलेले आहे ते लाल होईपर्यंत आपण आता भाजूयात। हे पहा, आपले खोबरे आता लाल झालेले आहे। ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि थोडेसे आलं हे घालून आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊयात आणि थोडी ओली कोथिंबीर। आता ग्रेव्हीसाठी पॅनमध्ये तेल टाकलेले आहे। छोट्या पळीने 2 पळी तेल आहे, 1 कांदा बारीक कापलेला तो छान परतून घेऊयात, 1 चमचा हळद पावडर, 2 काळा तिखट साधारण 2.5 चमचे घातलेले आहे ते छान आपण तेलावर परतून घेऊयात। थोडीशी ओली कोथिंबीर, आता आपण त्यात कोळंबी टाकून घेऊयात। कोळंबी ही आपण प्रथम टाकून घ्यायची, म्हणजे त्याला तिखट आणि मीठ छान लागते व 1 मिनिट वाफ काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही कोळंबी छान शिजलेली आहे। आपण त्यात आता वाटण घालून घेऊयात। खोबरं, आलं व लसूण हे भाजून आपण वाटण केलेले आहे ते टाकून त्याची ग्रेव्ही बनवूयात। ही ग्रेव्ही तुम्ही जाड किंवा पातळही करू शकता। मी इथे खोबऱ्याचे वाटप शिजण्यासाठी 1/2 ग्लास पाणी घातलेले आहे व 1 उकळी काढून घेत आहे। ग्रेव्ही आता छान शिजलेली आहे। आपण त्यात आंबटपणा येण्यासाठी थोडीशी सोलं टाकून घेऊयात। सोलं टाकल्यानंतर 1 मिनिट परत वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे मी टेस्टनुसार पुन्हा एकदा थोडेसे मीठ टाकले आहे। यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया। कोळंबी मसाल्याची ग्रेव्ही इथे तयार आहे। आजची कोळंबी मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।